वेलकम टू अन्नपूर्णा किचन। आज आपण आंबट चुकाचं पिठलं बनवणार आहोत। मग रेसिपीला सुरुवात करूया। आज आपण आंबट चुकाचं पिठलं बनविणार आहोत, तर चला मग रेसिपी बघूया। मी इथं एक वाटी आंबट चुका धुऊन चिरून घेतली आहे। 3 ते 4 मिरच्या, 3 ते 4 लसणाच्या पाकळ्या चिरून घेतल्या आहेत। एक छोटा कांदा बारीक चिरला, थोडीशी कोथिंबीर, एक अर्धी वाटी बेसन पीठ। इथे मी एक पातेलं घेतलं आहे, त्यात मी अर्धी वाटी बेसन पीठ ॲड करते। नंतर त्यात चिरलेला आंबट चुका ॲड करते। हे आपलं पटकन इन्स्टंट होणारं पिठलं आहे, जे की आपण सकाळी टिफिनला सुद्धा नेऊ शकतो दही असल्यावरती। थोडी कोथिंबीर ॲड केली, चवीनुसार अर्धा चमचा मीठ, अर्धा चमचा हळद पावडर, अर्धा चमचा तीळ, पाव चमचा हिंग पावडर। ज्या वाटीने मी पीठ घेतलं होतं त्याच वाटीने मी या लागेल तसं पाणी ॲड करते। सर्वात आधी मी एक वाटी पाणी घालते। एक वाटी पाणी घातल्यावर आणखी एक वाटी पाणी ॲड करते। एवढंसं पाणी पुरे झाले, आता छानपैकी एकत्र करून घेऊ। म्हणजे मी याच्या दुपटीने पाणी घातलं, पिठाच्या दुपटीने 2 वाटी पाणी। मी कढईत आपण ठेवली आहे, त्यात मी 1 चमचा तेल ॲड करते। इथे आपलं तेल गरम झालं आहे, त्यात मी अर्धा चमचा मोहरी ॲड करते। मोहरी तडकायला लागली, त्यात मी आता अर्धा चमचा जिरे ॲड करते। मी त्यात कांदा ॲड करते, बारीक चिरलेला कांदा थोडा लालसर होऊ देऊ। त्याच्यावर 2 मिनटं झाकून ठेवू। कांदा लालसर झाला थोडा, त्याचा हिरवी मिरची आणि लसूण एकत्र घालू। 1 मिनटं झाकून ठेवून होऊ देऊ। थोडासा कढीपत्ता ॲड करू। आता आपला कांदा आणि मिरची लालसर झाले छानपैकी, त्यात आपण एकत्रित केलेलं हे पाकळीचं मिश्रण ॲड करू। छानपैकी व्यवस्थित एकत्र लावू। यावरती एक ताट ठेवू, ताटात 1 ग्लास पाणी घालू आणि गॅस मंद आचेवरती बारीक याच्यावरती पिठलं शिजवू। 2 मिनटानंतर बघू। थोडंसं 1 मिनिट झालेलं आहे, आता आपण आपलं पिठलं मध्ये हलवत राहायचं। आपलं लागून जाईल ताट साईडला काढून बघू झाले की नाही झाले। थोडं थोडं समजायचं आहे पिठलं। तुम्ही बघू शकता आपलं पिठलं आता थोडं थोडं घट्ट होत आहे छानपैकी। लागलं तर आपण त्यात ॲड करू शकतो हेच गरम पाणी यामध्ये, जर आपल्याला वाटलं की आपलं पिठलेलं पाणी लागतंय तर। म्हणून अशी एक टीप येईल की पिठल्यावरती गरम पाणी ठेवायचं ताट, त्याचं वापीने छानपैकी पिठलं आपलं पटकन होतं आणि मस्त आणि टेस्टी बनतं। परत त्यावरती मी ताट ठेवते आणि अजून 1-2 मिनटं होते ते। इथे आपलं पिठलं झालं, आता बघू आपण छानपैकी हलवू। तुम्ही बघू शकता किती मस्त पैकी आपलं पिठलं झालेलं आहे आंबट चुकाचं। ते खूप छान लागतं, आंबट तिखट मिरची टाकल्यामुळे आंबट चुका आंबट असता त्या कधीतरी खाल्लंही पाहिजे। बघू शकता बघा आपलं पिठलं किती छान झालं आहे, गरमागरम टेस्टी। पिठलं झालं की नाही झालं हे कसं चेक करायचं? हाताला पाणी लावायचं थोडं आणि असं टच करून बघायचं, ते चिपकत नाही हाताला, म्हणजे पिठलं तयार आहे आपलं, म्हणजे ते कच्चं नाही आहे। आता एका डिशमध्ये आपण हे पिठलं सर्व करू। असं पिठलं तुम्ही नक्की करून बघा, पावसाळ्याच्या दिवसात ही आंबट चुकाची भाजी येते शक्यतो, खूप छान लागतं हे पिठलं, तब्येतीसाठी सुद्धा हेल्थी छान असतं। बघू शकता आपलं पिठलं किती छान झालं आहे मस्त। तुम्ही भाकरी चपाती कशासोबतही खाऊ शकता, भात, अगदी मस्त झालं आहे।
रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय. थँक्स फॉर वॉचिंग.